सध्या सगळीकडे सिनेमांची लाट आहे, तर अनलॉक नंतर अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रेमकथा, ऐतिहासिक आणि कॉमेडी अशा सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना चाखायला मिळाली, तर काही सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. या यादीत आता गुलहर या सिनेमाची सुद्धा नोंद झाली आहे. आयडियल व्हेंचर प्रस्तुत आणि रमेश चौधरी दिग्दर्शित गुलहर या सिनेमाचं नवं पोस्टर 2 एप्रिल 2022 ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लॉन्च करण्यात आलं. हा सिनेमा 6 एप्रिल 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या पोस्टर वरून धनगर समाजावर आधारित हा सिनेमा असणार असं लक्षात येत आहे. या सिनेमात अभिनेत्री भार्गवी चिरमुले, माधव अभ्यंकर, रवी काळे, शिवानी बावकर, किशोर चौघुले, रुक्मिणी सुतार, विनायक पोद्दार, सुरेश विश्वकर्मा या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या सिनेमातली गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अपूर्वा निषाद यांनी गायली असून पद्मनाभ गायकवाड यांनी संगीतबद्ध केली आहे. तर काही दिवसांपूर्वीच माधव अभ्यंकरांचा या सिनेमातला लुक सुद्धा समोर आला. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागली. आता 6 एप्रिल 2022 ला हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.